Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata Hare Nama Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीतेच्या सत्रात. तर आज आपण पाहणार आहोत, आता जन्माष्टमी जवळ आहे, पर्वा आहे. तर आज आपण जन्माष्टमीबद्दल, भगवान श्रीकृष्णाबद्दल थोडस चर्चा करूया. आज जसं आपण नेहमी करतो आपण पाहून चालू करूया. नमो विश्वपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम राम हरे नाना शास्त्र विचारणे पुनपुन षड धर्म संस्थापक लोकानां हितकारिण त्रिभुवन मन्यं शरणं श्री राधा कृष्ण पदारविंद गजानंदे नमस्कारिकौ वंदे रूप सनातन रघुजगे श्री जीवगोपाल सर्वस्य चाह मृगी सन्निविष्टो मत्तः सुतिर ध्यानं अपोहनं च वेदिश्च सर्वे आमिवो विद्यो वेदांत कृत वेद विदेव चाह हरे कृष्णा. सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जसं म्हणत जन्माष्टमी जवळच आहे, तर आपण त्याच्यावर चर्चा करूया. भगवान कृष्ण जन्म घेतात म्हणून काही लोकांना वाटतं त्यांनी तर आताच काही दिवसापूर्वी जन्म घेतला आहे, तर ते भगवान आपण त्यांना का म्हणतो. तर हे सगळे जे एक जे कन्फ्युजन आहे, लोकांना जे डाऊट्स आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करूया. आणि तुम्हाला पण काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊया. आणि आज आपण ह्याच्यावरतीच आपण आज बोलू. तर एक आपला जो नेहमीचा जो फ्लो चालला आहे भगवद्गीतेचा दुसरा अध्याय, आज मी स्पेशल चौथ्या अध्यायामधून एक श्लोक घेत आहे जिथे भगवान जन्म हा कसा दिव्य आहे ते त्याच्यामध्ये सांगितलं. कारण जनरली लोकांना असं वाटतं की भगवानचा पण जन्म होत आहे, आणि दुसऱ्या धर्मामध्ये सांगितलंय भगवंतांचा कधी जन्म होत नाही. सगळे ते दुसरे धर्म तेच बोलतात, अरे तुम्हाला तो भगवान तो जन्म मिळत आहे. तर हिंदू लोक जे आहेत सोकॉल ज्यांना ज्ञान नाही, कारण ते कधी वाचन करत नाही, कधी आपल्या शास्त्राबद्दल सिरियस नाही, कधी बघत नाही, तर त्यांना हे मग कन्फ्युजन, अरे असं कसं बोला ह्यांचे देव तर कधी जन्म घेत नाही, आपले देव का जन्म घेत. हे हा जे सगळं एक जी भगवंताची लीला आहे ती भगवान कसे करतात का करतात ते आपण आज पाहूया. आपण तर मी शेअर करतो श्लोक, खूप चांगला श्लोक आहे, भगवान स्वतः सांगतात त्याच्यामध्ये. तर त्याचे काही काही ऍस्पेक्ट आहेत आपण ते पाहूया. आपण मी शेअर करतो. प्रभूजी पेज नंबर काय आहे? चौथा अध्याय श्लोका नंबर 9. चौथ्या अध्यायाचा श्लोका नंबर 9. खूप चांगला श्लोक आहे तो. भगवद्गीतेचा चौथ्या अध्यायाचा श्लोका नंबर 9. जो चौथा अध्याय आहे त्याच नावच आहे ज्ञान कर्म संन्यास योग. एक दिव्य ज्ञान भगवंतांनी ह्याच्यामध्ये दिव्य ज्ञान दिलेलं आहे. तर जे
आपले वैष्णव जे आचार्य आहेत ते म्हणतात की पूर्ण भगवद्गीता जी आहे दॅट इज लाईक अ सँडविच. सो जसं सँडविच असतो ना, आपण पाहिलं असेल सँडविच, खूप एक प्रकार आहे जो सगळ्यांना माहिती आहे. तर सँडविच मध्ये जेव्हा ते चीज असतो मध्ये तर त्याला चीज सँडविच म्हणतात. किंवा त्याच्यामध्ये जी काही महत्वपूर्ण वस्तू आहे त्याच्या नावाने ओळखतात. जे मेन इन्ग्रेडियंट्स जे आहेत तो असतात, जे मधी असतात, ब्रेड वरती खाली त्यात मसाले हे ते असतात, दे आर नॉट इम्पॉर्टंट. तर त्या सँडविच मध्ये मधला जो पार्ट आहे दॅट इज इम्पॉर्टंट. तर तसंच जे भगवद्गीता आहे ते किती किती अध्याय कोणाला माहिती आहे का पूर्ण भगवद्गीता मध्ये? ओके, त्याच्यामध्ये यस, व्हेरी गुड व्हेरी गुड, 18 अध्याय आहेत. तर हे सँडविच कसं आहे, पहिले 6, मधले 6 आणि शेवटचे 6. तर पहिल्या अध्यायाचे 6 आणि शेवटच्या अध्यायाचे जे 6 आहे, हा जो मधला जो 6 आहे म्हणजे 7व्या ते 12व्यापासून, तर हे जे अध्याय आहे ते खूप इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामध्ये पूर्ण जे भक्तीचा जो भक्ती काय आहे, कशी आहे, कशी करावी, सगळं जे मेन इन्स्ट्रक्शन जे आहे ते भगवान याच्यामध्ये देतात. तर स्टार्ट मध्ये फक्त कसं सांख्य योग आणि हे ते सगळं तुम्ही सांगितलेलं आहे. तर त्यातलं जे आपले बेसिक जे प्रश्न आहेत, आपले जे डाऊट्स आहेत, ते भगवान त्याच्यामध्ये क्लिअर करतात. आणि अर्जुनाला पण तसंच प्रश्न पडला, आपण ते पाहूया, आता मी शेअर करतो. तर इथे आजचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवान काय म्हणतात त्या पण पाहू. जन्म कर्म च मे दिव्यम, जन्म कर्म च मे दिव्यम, एवं योवेति तत्वतः, एवं योवेति तत्वतः, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म, नेति मामेति सो अर्जुन, नेति मामेति सो अर्जुन, मामेति नेति मामेति सो अर्जुन, नेति मामेति सो अर्जुन. पूर्ण श्लोक एकदा म्हणतो. जन्मे कर्म च मे दिव्यम, एवं योवेति तत्पतः, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म, नेति मामेति सो अर्जुन. इथे या श्लोकमध्ये भगवान काय म्हणत आहे, जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाचे प्राप्ती करतो. इथे भगवान काय संदेश देत आहेत की माझे जन्म आणि कर्म हे दिव्य स्वरूप आहे याचं. म्हणजे माझं जन्म पण दिव्य आहे, माझे कर्म पण दिव्य आहे. तर हे आपल्याला समजलं पाहिजे की भगवंत कधी जन्म घेत नाही, पण ते एक प्रकारची लीला करतो. जसं आपण प्रभुपाद नेहमी म्हणतात, सूर्य उगवला आणि सूर्य अस्त झाला, असं लोक म्हणतात. लोकांना असं वाटतं अरे आज सूर्य उगवला, सूर्याचं म्हणजे उदय होत नाही, सूर्य नेहमी जिथे आहे तिथे दिसतो. फक्त आपल्याला ते तसं दिसतं म्हणून आपल्याला वाटतं की तो आज उगला आहे आणि तो पश्चिमेला अस्त झालेला आहे. बट ही इज ऑलवेज देअर. तसं भगवंत पण जे आहेत ते नेहमी असतात, पण ते आपल्यासाठी ते अशी लीला करतात. आपल्याला वाटतं की त्यांचा जन्म झालेला आहे, ते काही कर्म करत आहे आणि ते परत ते सूर्यासारखे अस्त होत आहे. तर हे सगळं भगवंतांची एक लीला आहे. आणि हे आपले जन्म आणि कर्म दिव्य आहे हे जो जाणून घेतो, त्याचा देहत्याग झाला की तो पुरं या भौतिक जगतात येत नाही. आपण पाहिलं की पूर्ण जी सृष्टी आहे ती आपण जी आता पाहत आहोत, म्हणजे खालचे 7 लोक, वरची 7 लोक जी आहेत,
पार ब्रह्मलोकापर्यंत हे सगळं भौतिक आहे. आणि इवन ब्रह्माजींची आयु खूप जास्त असली तरी त्यांचा पण मृत्यू आहे. सगळे जे देवता आहे त्यांचा पण विनाश होतो. सगळं एकदा प्रलय झाला की या सृष्टीचा की सगळं ध्वस्त होऊन जातं आणि मग भगवान परत त्यांची सृष्टी करतात. तर हे एक भौतिक जगत आहे. भगवान म्हणतात की हे जे जाणून गेल की जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत, तो जाणून गेल तो या भौतिक जगतात परत येईल. आता आपल्याला ह्याचा अर्थ असा आहे की आपण सुरुवातीला भगवंता बरोबर होतो आणि तिथून या भौतिक जगतामध्ये आपण आलेलो आहोत. आपलं काही द्वेषमुळे किंवा काही जे आपलं कंट्रोल करण्याची ओव्हरलोडिंग प्रोपेन्सिटी, दुसऱ्यावर हक्क गाजवण्याची जी इच्छा आहे त्याच्यामुळे ती आपल्याला ती इच्छा जी आहे ती भगवंताच्या धामात पूर्ण करता येते. तिथे आपल्याला भगवंताचे सेवक म्हणून राहू लागतो. पण जेव्हा आपल्याला असं वाटतं अरे इतका चांगला राजभोग आहे, 56 भोग आहे, हे भगवंताला का मला काय, जशी जी इच्छा निर्माण होते भगवंत आपल्याला या भौतिक जगतात पाठवून देईल. तर हे जे जाणून घेईल की जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत माझे, तो या भौतिक जगतात पुन्हा येणार नाही. आणि काय होईल त्याचं, तो माझ्या शाश्वत धामांमध्ये. तर इथे दुसरं इथे भगवान सांगत आहे की माझं जे धाम आहे ते शाश्वत आहे आणि त्या धामामध्ये तो येईल. ह्याचा अर्थ असा का, हे आपलं जे आता जे अशाश्वत नश्वर जे आहे ही सृष्टी आहे त्याच्यातून आपल्याला सुटका प्राप्त होईल आणि आपण भगवंताच्या धामामध्ये जाऊया. तर इथे आपण तात्पर्य पाहूया. शुक्रपाद जी काय म्हणतात तात्पर्य शुक्रपाद द्वारे भगवंतांच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतरणाबद्दल यापूर्वीच 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे. जो भगवंताचे जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तत्काळ भगवत धामात परत जातो. तर इथे प्रभुपादजी इथे 6व्या श्लोकाशी जोडत आहे. आपण 9वा श्लोक पाहतो. तर 6वा श्लोक काय आहे तो पण एकदा आपण जस्ट ब्रीफली आपण पाहूया. इथे त्यांच्या अवतरणाबद्दल काय सांगितलं आहे इथे, तर ते भगवंत काय म्हणतात इथे, अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृती स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममाया. ते काय म्हणतात, अजो अपी, मी जरी अजन्मा असलो, इथे काय लिहितात भगवान, मी जरी अजन्मा आहे आणि माझे दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात अवतरण होतोय. तिथे भगवान क्लिअरली सांगत आहे की मी अजन्म आहे, माझा कधी जन्म होत नाही. जसं सूर्याचा जन्म होत नाही तो रोज सकाळी आपल्याला दिसतो की पूर्वेमध्ये त्याचा जन्म होत आहे हळूहळू हळूहळू आणि परत त्याचा अस्त होत आहे. तसंच ही आपली कन्सेप्शन आहे पण सूर्य जो आहे ही इज ऑलवेज देअर. तसंच भगवान पण आहे जे नेहमी आहेत. ते म्हणतात मी अजन्म अजो अपी सन, तरी काय होत, मी असं म्हणजे मी जरी अजन्म आहे आणि माझं दिव्य शरीराचा कधीच नाश, आणि ते हे पण म्हणतात की माझ्या शरीराचा कधी नाश होत नाही. तर त्यांचं जो शरीर आहे ते पण दिव्य आहे, त्याचा पण कधी नाश होत नाही. जस्ट आपण एक विचार जर केला की भगवंताचं जे धाम आहे त्याचाच कधी नाश होत नाही, तर भगवंतांच्या शरीराचं कसं होऊ शकतो. ते स्वतःच इतके दिव्य आहेत म्हणून त्यांची जी सृष्टी आहे जे भगवत धाम आहे ते आहे ती शाश्वत आहे. आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर, मी म्हणजे ते भगवान हे पण म्हणतात की मी भूतानाम ईश्वरोपी, मी सगळ्या जेवढे पण जीव आहेत, फक्त मनुष्य नाही, सर्व प्राणी पशु पक्षी झाड पाने सगळ्यांचा ईश्वर आहे. तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ स्वरूप, तरी मी प्रत्येक युगात ते येतात, ते हे पण म्हणतात. आणि ते काय येतात त्याचं पण कारण आहे की ते जेव्हा पण येतात ते आपले जे भक्त आहेत त्यांच्याशी प्रेमचं जे आदान प्रदान असतं ते करण्यासाठी ते येतात. कारण समजा आता जसं उदाहरण घेतलं, जसं US प्रेसिडेंट, मी त्याला कधी पाहिलंच नाही, तर त्याच्याबद्दल मला कसं काय माहिती पडेल, काही मला त्याच्याबद्दल काही मला जाणीवच नाही की तो कसा दिसतो, काय आहे, काय करतो, काय नाही करतो. पण जर मी त्याला रोज भेटलो, रोज जर आला भारतात आला, माझ्याकडे मुंबईमध्ये आला आणि रोज मला भेटला, तर मला त्याच्याबद्दल एक आपुलकी वाटणार, हा
म्हणजे जो खास माझ्यासाठी येतो, मला भेटतो, हा असा राहतो, असा वागतो, हे करतो, हे त्याला आवडत नाही, हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, तर आपलं त्याच्याबद्दल प्रेम वाढत. तसं भगवंत पण कधी आलेच नाही तर आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम कसं वाटेल. ते प्रेम वाटावं भक्तांना, म्हणून ते येतात. जसं ते भगवान म्हणतात ना की चांगला एक श्लोक आहे, परित्राणाय साधूना विनाशायच्या दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ते तीन कारणासाठी येतात, परित्राण आहे साधू म्हणून, जे जे माझे भक्त आहेत त्यांचं परित्राण करण्यासाठी, त्यांना त्यांना वाचवण्यासाठी, त्यांचं प्रेमाचं आदान प्रदान करणं, परित्राण आहे साधू म्हणून विनाशायच्या दुष्कृताम, सगळे जे जे राक्षस आहेत, जे असुरी लोक आहेत, त्यांचं नाश करण्यासाठी आणि धर्माची संस्थापन करण्यासाठी मी सारखं मी येत राहतो, युगायुगात मी येत राहतो. तर हे भगवंतांच मूळ उद्देश आहे, त्यांना काही गरज नाहीये. ते नेहमी आपल्या ते जसं जो मोठा प्रेसिडेंट आहे किंवा प्राईम मिनिस्टर आहे, त्याला काही गरज नाहीये, तो आपलं त्याला सगळं त्याला ऐश्वर आहे, तरी पण तो कुठे काही एक दुष्काळ आला किंवा काही प्रॉब्लेम असला की तिथे जातो, लोकांना भेटतो. तसंच भगवंत पण ते येऊन सगळ्यांची विचारपूस करतात, बाबा काय झालं, कसं झालं, तुम्ही का. तर मेन जे आहे ते भक्तांचं भगवंतांच्या प्रति प्रेम वाढावं म्हणून ते हे करतात. तर हे आपल्याला ह्या श्लोकामधून तर एक मेन ह्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं की भगवान अज आहे, म्हणजे ज्याचा ज म्हणजे ज्याचा जन्म होतो आणि अज म्हणजे ज्याचा कधी जन्म होत नाही. तर अजोपी सन म्हणजे भगवान इथे म्हणतात की मी अजन्म आहे, माझं शरीर पण दिव्य आहे. जसं आपण त्या दिवशी आपण त्या बाल का तीर्थ बद्दल बोललो होतो की लोकांना असं वाटतं की त्या जो भील होता जो त्याने बाण मारला आणि म्हणून भगवंतांनी शरीर, तसं नाही, भगवंतांचं शरीरचा कधीच नाश होत नाही. तर इथे भगवंत स्वतः सांगत आहे, तर ही आपल्याला गोष्ट सांगून अजन्म आहे, त्यांचं शरीर दिव्य आहे आणि ते फक्त जे आहे ते आपल्या मूळ रूपात सारखे अवतरण होत राहतात. आणि कशासाठी होत राहतात, परित्राणासाठी. मुख्य कारण जे आहे आपले भक्तांबरोबर आदान प्रदान करणं, विनाश जे आहे दुष्कृती जे असुर आहेत त्यांना मारण्यासाठी त्यांना खाली यायची गरज नाही. ते बसल्या बसल्या वरती वैकुंठ मध्ये किंवा गोलकधाम मध्ये बसल्या बसल्या फक्त त्यांनी विचार केला की म्हणजे जस्ट नाश होऊ दे, एक एक झटक्यामध्ये जस्ट विचार केला की ते तिथे त्याचा हार्ट हार्ट तिथे थांबून जाईल, त्याला हार्ट अटॅक केले किंवा काही होऊ शकतं असं बोलतात ना, ते पान पण हलत नाही त्याच्याशी. तर भगवंताला सगळं माहिती आहे, पण त्यांना मारण्यासाठी त्यांना याची गरज आहे. आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी ते आपल्या बरेचसे जे आहेत पार्षद पाठवत राहतात, त्यांना स्वतः याची गरज. जसं आपण बघितलं प्रेसिडेंटचं उदाहरण पाहिलं, तर त्याला कुठल्या गावाचा उद्धार करण्यासाठी जिथे पूर आला आहे किंवा काही दुष्काळ आला, त्याला स्वतः याची गरज नाही. फक्त त्यांनी आपले जरी अधिकारी जरी पाठवले तरी ते काम करते, पण तो स्वतः येतो. का? कारण त्याला आपुलकी आहे त्या लोकांबद्दल, ते दाखवण्यासाठी येतो. तर तसं भगवंत पण हे करत. म्हणजे मुख्य कारण आहे परित्राण साधना, हे आपल्याला या श्लोकामधून बघायला भेटतं. परत आपण आपल्या 9व्या श्लोकने जाऊ. तिथे आपण पाहिलं आता की त्यांचं अवतरण का होतं ते आपण पाहिलं. आता पुढे आपण पाहूया की इथे प्रभुपाद सांगत आहे, जो भगवंत असे जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्त असतो. ज्याला माहिती आहे भगवंत जे आहे ते अजन्मा आहेत, दिव्य आहेत, त्यांची कर्म दिव्य आहेत. कर्म पण दिव्य कशी आहेत आपण पाहिलं. जेव्हा लोक नॉर्मली जेव्हा भगवंतांबद्दल बोलतात ते बोलतात की भगवंतांनी लहान असताना, म्हणजे जेव्हा बाळ होते, म्हणजे जस्ट काही दिवसाचं बाळ होत, त्यांनी पुतणासारख्या इतक्या मोठ्या राक्षसीचा वध केला. ती राक्षस जी होती जी पुतणा, तिचं वर्णन जेव्हा आहे भागवतांमध्ये की ती जेव्हा ती पडली खाली आणि खऱ्या स्वरूपात आली तर तिचं शरीर 12 मील लांब होतं. 12 मील म्हणजे जवळजवळ 18 ते 19 किलोमीटर. जस्ट इमॅजिन, म्हणजे इतकी मोठी राक्षसी ते लहान बाळ. तर जे भगवंत आहेत असं नाही की म्हणजे बरेचसे लोक म्हणतात ना की आम्ही तपस्या करू, आम्ही ध्यान करू, आम्ही साधना करू, मग आम्ही पण भगवान बनून जाऊ. तसं नाही, भगवंताला भगवान बनावं लागत नाही. भगवान इज ऑलवेज भगवान, त्यांना कधी बनावं लागत नाही. भगवान ते एकच आहेत.
ते जेव्हा एक छोटेसे काही दिवसाचं बाळ असलं तरी ते भगवान आहे, आणि ते जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये 125 वर्ष तेव्हा पण भगवान आहे. तर ते त्यांचे जे जे लीला आहेत, मग ते पुतण्याचा वध असू दे किंवा जसं गोवर्धन पर्वत, गोवर्धन पर्वत इतका विशाल होता की कोणी त्याला म्हणजे विचार पण करू शकत नव्हतं. आणि भगवंतानी अलगद एकदम जसं लहान बाळ प्रभुपाद जी तात्पर्यमध्ये कुठेतरी म्हणतात आपल्या लेक्चरमध्ये की जसं एक लहान बाळ कसं ते ते मशरूम कसा अलगद उचलतं, तसं त्यांनी एवढा मोठा जो पर्वत होता ते आपल्या लेफ्ट हँडच्या जी सगळ्यात युजलेस बोट आहे आपली सगळ्यात जी छोटी वाली तिच्या टोकावरती पण नाही त्याच्या नखाच्या टोकावरती त्यांनी अलगद उचलून ठेवलं, ते पण 7 दिवस, विच इज इम्पॉसिबल. पण आपण एक स्टूल जर सांगितलं 5 मिनिट पकडून ठेव तर आपल्याला हात दुखून येईल आपल्याला, पण त्यांनी 7 दिवस 7 दिवस 7 रात्र कंटिन्युअस त्यांनी जो तो पकडून ठेवला होता. तर हे सगळे जे आहे हे कुठल्याही एक साधारण मनुष्याचं काम नाही. काही लोक म्हणतात अरे तो तर खूप चांगला पॉलिटिशियन होता, चांगला राजा होता. नाही, ते भगवंत होते आणि म्हणून त्यांच्या जी वाणी आहे त्यांचं व्हॅल्यू आहे. कोणी काही म्हणेल जसं कुठला राजा येऊन काही बोलला की किती दिवस लक्षात राहील लोकांचे, पण भगवंताचे जे वचन आहेत भगवान कृष्णाने जे भगवद्गीता सांगितली आहे 5000 वर्षानंतर पण लोक त्याचं अध्ययन करतात. फक्त भारतात नाही तर पुरा वर्ल्ड मध्ये त्याचे चिंतन चालू आहे. आणि आता जसं आपण ते ओपन हायमर जो मूवी आला होता त्याच्यामध्ये पण जो ओपन हायमर जो होता जो सायंटिस्ट होता तो स्वतः तो पण भगवद्गीताचा तो अध्ययन करायचा. त्याचे जे गुरु होते आईन्स्टाईन ते पण भगवद्गीता वाचायचे. सर हे जे आहे ते कुठले जसं बोलतात ना की धर्म आणि जे शास्त्र आहे ते कोणी मनुष्याने बनवले नाहीये, इट इज ट्रान्सेंडेंटल, दिव्य आहे. तर तसं हे आहे. तर भगवंत जे आहे ते भगवंताचं जन्म दिव्य आहे, भगवंताचे कर्म दिव्य आहे, भगवंताची वाणी दिव्य आहे. आणि पुढे ते म्हणतात भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही. निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतरच आणि अनेकानेक जन्मानंतरच मुक्ती प्राप्त होते. जे निर्विशेषवादी जे म्हणतात की भगवानचं रूप नाहीये, त्यांना आकार नाहीये, आणि जे दुसरे जे योगी आहेत त्यांना खूप कष्ट सोसावं लागतं, त्यांना खूप खूप वर्ष तपस्या करावी लागते. आणि त्याच्यानंतर जसं ब्रह्मसंहितामध्ये एक श्लोक येतो की कोटी कोटी वर्षानंतर ते जेव्हा तपस्या करतात तेव्हा त्यांना कुठे फक्त भगवंताच्या पायाचं नखाचं दर्शन होतं. जस्ट इमॅजिन एवढं तपस्या करून त्यांना फक्त पायाच्या नखाचं दर्शन होतं. तर हे इतकं सोपं काम नाही, पण भक्त जे आहेत त्यांना हे एक भगवंताचं वरदान आहे की फक्त साध भक्ती करायची त्यांना भगवंताप्रती प्रेम. जसं आपले जे संत महात्मा जे लोक आहेत त्यांनी भगवंताची भक्ती करून किती पुढे गेले ते तेवढंच करायचं. आणि या कलियुगामध्ये आपल्याला तेवढी साधना तपस्या हे म्हणजे खूप कठीण काम आहे. म्हणजे आपण एका पायावरती उभं राहू शकत नाही आणि जशी कठीण तपस्या केली तशी करू शकत. तर हे सगळं माहिती होता म्हणून त्यांनी फक्त भगवान कृष्ण स्वतःनी हे जी डिफिकल्ट कार्य आहे त्याचं सगळ्यांचं त्यांनी फक्त जसं बघतात डॉक्टर जे मोठमोठे जे दवे असतात त्यांना सगळ्यांचं मिश्रण कोणी छोटी कॅप्सूल बनवली, तसं हे भगवंतानी हा मंत्र बनवलेला आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे. फक्त एवढं जरी केलं तरी माणूस जो आहे या भौतिक जगतातून पार होऊ शकतो. तर काही लोकांना असं वाटतं की अरे हा मंत्र तर फक्त इस्कॉन वाल्यांनी बनवला आहे किंवा असं हा कुठे आहे माहिती. पण जर पाहिलं आपण तर ब्रह्माजी स्वतः या श्लोक बद्दल म्हणतात, ब्रह्म
कुठला तरी एक मला त्यांचं आठवत नाही, त्याच्यामध्ये ते कलिसंतरण उपनिषद, कलिसंतरण उपनिषद मध्ये ब्रह्मजी म्हणतात इति षोडश कामना कलि कल्मष नाशनम नाथ परतर उपाय सर्व वेदेषु दृश्यते। तर ब्रह्माजी स्वतः म्हणतो हा जो षोडशक नामना हा जो हरिकृष्ण महामंत्र आहे तो जो हा जो 16 अक्षरांचा जो मंत्र आहे इति षोडशकम नामना कलि कल्मष नाशनम सर्व कलि जे जे कल आहे त्याचा नाश करून टाकेल आणि नाथ परतर उपाय ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही उपाय नाही, देर इज नो अदर वे। हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम कलौ नस्ते 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 पाठ भगवंतांनी पण इथे तीनदा जोर दिला की ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही उपाय दुसरा काही उपाय दुसरा काही उपाय। तर हे आपल्याला समजलं पाहिजे की भगवंताचं जे नाव आहे ते आपलं सिम्पल करून दिलेलं आहे, तेच नाव आपल्याला घेत राहिलं पाहिजे। तर जे निर्विशेषवादी आणि जे योगी आहेत त्यांना जे इतकं कठीण त्रास सहन केल्यानंतर ते फक्त आपल्याला भगवंताची भक्ती करून आपल्याला प्राप्त होऊ शकतो। यानंतरही भगवंताच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती असते आणि एवढं केल्यानंतर जेव्हा त्यांना जी मुक्ती प्राप्त होते ती आंशिक असते आणि ती परमनंट पण नसते, परत ते जे आहेत परत ते पृथ्वीवर येतात, ते भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते। पण भक्ताला केवळ भगवंताच्या शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवत धामाची प्राप्ती होते। त्याला फक्त हे जर समजलं की भगवंताचं शरीर भगवंताचे कर्म भगवंताची वाणी दिव्य आहे, फक्त तेवढं जरी त्याला व्यवस्थित त्याने त्याच्यावर विचार केला समजला तरी त्याला भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते आणि त्याला पुन्हा या भौतिक जगतातून परत येण्याचा धोका नसतो। आणि असं नाहीये की जसं भगवत भगवान वचन पण देतात की यद गत्वाना निवर्तन्ते तद धाम परमम्मना, जो एकदा माझ्या धाममध्ये आला तो परत जाणार नाही। दुसरी जी मुक्ती आहे जसं जे योगी जनांना प्राप्त होते किंवा जे निर्विशेषवादींना तर परत तो भौतिक जगतात येईल, पण भगवंताच्या धामात एकदा गेला तर परत काही येण्याची शक्यता नाही। भगवंतांची अनंत रूपे आणि अनंत अवतार आहेत। इथे ब्रह्मसंहिता बद्दल एक श्लोक कोट केलेला अद्वैतमच्युत अनादि अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम न वयौवनम च वेदेषु दुर्लभम दुर्लभमात्म भक्तौ गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि। हे जे श्लोक आहे हा ब्रह्मसंहिता मधला आहे। ब्रह्मसंहिता मध्ये स्वतः ब्रह्माजी म्हणतात अद्वैतम अच्युतम अनादिम अनंत रूप, ते अद्वैत आहेत अच्युत आहेत अनादि आहेत अनंत आहेत, त्यांचं रूप जे आहे आद्यम पुराण पुरुषम नवयवनम, आणि ते कसे आहेत नवयवनम, म्हणजे असं नाहीये की भगवंत कोणाला वाटेल की अनंत काल पासून आहे तर तो थोडस केस सफेद झाली असेल दाढी आली असेल म्हातारा असेल, जसं मुव्हीज मध्ये ब्रह्माजीच जसं दाखवतात की खूप म्हातारा आहे मोठी सफेद दाढी आहे असं नाही आहे। तर भगवंत जे आहेत ते कसं आहेत नवयौवन, म्हणजे नेहमी ते फक्त 16 वर्षाचेच असतात, त्याच्या वरती कधी जात नाही, त्यांना करोडो वर्षानंतर जरी पाहिलं तरी ते तसेच आहे, त्यांचं जे रूप आहे। आणि हे कोण दुसरं कोणी सांगितलं नाही, स्वतः ब्रह्माजी आपल्या स्तुतीतून त्यांची स्तुती करत आहेत, त्यांनी जी रचना केली आहे त्यांनी स्तुती करत आहेत। आणि हा खूप फेमस श्लोक आहे म्हणजे ब्रह्मसंहिता जे आहे आपण नेहमी त्याच्याबद्दल कोण बोलतो की कसे ब्रह्माजींनी स्तुती केली। तर हे ब्रह्माजी जे पहिले या पृथ्वीवरचे जे सृष्टी मधले सगळ्यात पहिले व्यक्ती आहेत ते भगवंताची हे करत आहे स्तुती करत आहे। आणि पुढे ते म्हणतात हे सत्य जरी ज्ञानीजन आणि सांसारिक पंडितांच्या आकलना पलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे। तरी जरी हे त्यांना असं कसं होऊ शकतं अद्वैतम अच्युतम अनादि कसं असू शकतं, जसं भगवद्गीतेमध्येच आपला अर्जुन पण विचारतो की तुझा जन्म माझ्या बरोबर झालेला आहे,
चौथ्या अध्यायामध्येच ते पुढे विचारतात ते की तुझा जन्म माझ्या बरोबर झालेला आहे, थोडस आपलं काही वर्षांचं अंतर आहे. आणि तो असं का विचारतो, कारण भगवान तिथे म्हणतात हे जी भगवद्गीताचं ज्ञान आहे, मी सर्वात पहिलं मी हे विवस्वान जे सूर्यदेव आहे त्यांना दिलेलं आहे. तर अर्जुन विचार अर्जुन म्हणजे अर्जुनला डाऊट नाही आहे, तो भगवान त्याचा शुद्ध भक्त आहे, पण तो आपल्या वतीने तो प्रश्न विचारत आहे. कारण उद्या कोणीही म्हणू शकतो की मी भगवंत आहे, मी हे ज्ञान दिलेला. तर अर्जुन आपल्या वतीने हा प्रश्न विचारतो की तुझा माझ्याबरोबर जन्म झालेला आहे तर तू कसा म्हणू शकतो. तेव्हा तिथे भगवान सांगतात की तू आणि मी अनंत काळापासून पण येत आहोत इथे या पृथ्वीवर, मी जन्म घेतो, पण तुझ्यामध्ये माझ्या हे फरक आहे की मला सर्व आठवतं, मला मी काय काय केलं होतं, कुठे कुठे आलो होतं सगळं माहिती, आणि तुला काही आठवत नाही. तर हे पण जर बघितलं आपण, हा जो भगवद्गीता आहे ते फक्त आता 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर सांगितलं नाही, करोडो करोडो वर्षापूर्वी जे आहे ते भगवान कृष्णांनी जे विवस्वान म्हणजे जे सूर्यदेव आहे त्यांना पण दिलेला होता. तर जवळजवळ ते त्रेतायुगच्या सुरुवातीला म्हणजे सत्ययुग नंतर त्रेतायुगच्या सुरुवातीला जवळ, पण ते आपण त्याच्यामध्ये तो जेव्हा श्लोक आपण जेव्हा पोहोचूया चौथ्या अध्यायामध्ये ते आपण तो पाहिजे पाहू. त्रेतायुगच्या सुरुवातीला त्यांनी हा जो श्लोक आहे, सॉरी भगवद्गीता जी आहे, जे पुढे त्याला सांगितलेलं आहे. तर हे कोणाला जे सांसारिक जे आजकालचे जे फिलॉसॉफर आहे स्कॉलर ते असं कसं होऊ शकतं, तर त्यांना हे विश्वास जे आहे तो ठेवला पाहिजे. जसं प्रभुपादजी नेहमी उदाहरण देतात की जसं एक व्यक्ती आहे, तो माझा पिता कोण आहे हे त्याला म्हणजे जाणून घ्यायचं असेल तर फक्त त्याला एक सिंपल प्रश्न आपल्या आईला विचारतो की माझे पिता कोण आहे, आणि आई सांगेल तर हा तुझा पिता. त्याच्यासाठी तो सायंटिफिक एक्सपेरिमेंट करू शकत नाही, डीएनए टेस्ट आणि हे ते करू शकत करून करत बसला तर त्याला त्याची आयु निघून जाईल पूर्ण, पण त्याला तो ते भेटणार नाही. फक्त सिंपल फक्त हा जो प्रश्न आहे त्याच्या विश्वासवरती, जसं तो आईवरती ठेवतो त्याला पिताबद्दल माहिती पडते, तसं आपलं जे शास्त्र आहे ती आपली आई आहे, हे ती आपले जे परमपिता आहे भगवान कृष्ण त्यांच्याबद्दल सांगत आहे, तर त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. तर पुढे इथे सांगितलं आहे वेदांमध्ये पुरुष बोधिनी उपनिषद मध्ये सांगितल्याप्रमाणे एको देवो नित्या लीला अनुरक्तो भक्त व्यापी यंत्रात्मा. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताशी लीली अनुरक्त लीला अनुरक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात. तर ह्या श्लोकामध्ये पण हे सांगितलं आहे की भगवंत का येतात, फक्त आपल्या भक्तांशी लीला अनुरक्त म्हणजे लीला करण्यासाठी ते येतात. या वेद प्रमाणानं स्वतः भगवंतांनी गीतेतील या श्लोकांमध्ये पुष्टी दिलेली आहे. जो मनुष्य या सत्याच्या वेदांचा आणि भगवंताच्या प्रामाण्यपूर्व वचनांच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ दवडित नाही, तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करतो. तर जसं तेच जर पाहिलं की जर तो सायंटिफिक एक्सपेरिमेंट करत बसलो तर त्याला हे काही जे बरेचसे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर कधीच त्याला भेटणार. जसं इंटेलिजन्स बुद्धी ही सायंटिफिकली आहे हे प्रूव्ह करू शकत नाही, किंवा मन आहे हे प्रूव्ह करू शकत नाही, तसं हवा आहे हे प्रूव्ह करू शकत नाही. तसंच हे जे काही जे प्रश्न आहेत ते आपल्या एक्सपेरिमेंटद्वारे आपण जाणून घेऊ शकत नाही, ते फक्त ते फिलिंग्सवरती असतात, त्याला आपण फक्त विश्वास ठेवून त्याच्यावरती आपण त्याला जाणू शकतो. तर हे ते प्रभुपादजी सांगत आहेत आणि इथे पुढे सांगतात या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो. तर हे फक्त विश्वासपूर्वक आपल्याला स्वीकार केलं पाहिजे. तसंच परत तेच जे एका मुलाचं जे विश्वास आहे आपल्या आईवरती, तसंच तसं या वेदांवरती आपल्याला विश्वास ठेवून आपल्याला सगळं जाणून घेतलं पाहिजे की आपले पिता कोण आहेत, परमेश्वर कोण आहेत,
नाही त्यांच्याबद्दल आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे. तर वास्तविकपणे तत्व असे हे वैदिक वाक्य या बाबतीत लागू पडते. जो कोणी श्री कृष्णांचा परम सत्य म्हणून जाणतो किंवा जो भगवंतांना म्हणतो की तुम्हीच परम ब्रह्म स्वयं भगवान आहात तो निश्चितपणे तत्काळ मुक्त होतो. आणि यामुळेच तो भगवंताचे दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्चित होतो. जर असं विश्वास ठेवेल की तुम्हीच परम ब्रह्म स्वयं भगवान आहात तर निश्चितपणे तो मुक्त होईल आणि तो परत भगवत धामाला परत जाऊ शकतो. आणि हे आपण आपली जे बरेचसे महाराष्ट्रातील संत आहेत जसं तुकाराम महाराज होते त्यांचं दुसऱ्यांना तर पाहिलं नाही कोणी, पण तुकाराम महाराज साठी तर सगळ्या पूर्ण गावाने पाहिलं होतं की कसं ते गरुड आलं होतं विमान आलं होतं त्यांना घ्यायला. आणि तुकाराम महाराज त्याच्यात बसले आणि गेले तर हे सगळ्यांना पाहिलं. तर फक्त ते विश्वास जो आहे आणि ती भक्ती ही आपल्याला भगवंताकडे घेऊ शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंताचा असा श्रद्धावान भक्त पूर्णता प्राप्त करतो आणि याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आलेली आहे. तर इथे पुढे अजून एक श्लोक आहे. तमेव विदित्वापि नित्यमिति नाम्यः पंथा विद्यतेयानाय. केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य हा जन्म मृत्यूपासून होणाऱ्या मुक्तीची पूर्णावस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही. तर हे आहे श्वेतशवतार उपनिषद मधला 3.8 श्लोक. तर जर कोणाला मुक्ती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय उपाय आहे? दुसरा कुठलाही उपाय नाही, फक्त मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणता नाही. तर त्याच्यासाठी केवळ भगवंतांना जाणल्यानेच, फक्त त्वमेव विदित्वापी म्हणजे भगवानच जाणून घ्या बस, एवढंच एक जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये होते तुम्ही जाणून घ्या, इतर कोणताही पर्याय नाही. याचा अर्थ आहे की जो श्री कृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणत नाही तो निश्चितपणे तमोगुणी तमोगुणात आहे आणि त्यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही. आणि जो तमोगुणी आहे म्हणजे बरेचसे लोक आपण पाहतो की काही लोकांनी कितीही सांगितले तरी त्यांना तो विश्वास बसत नाही का? कारण तो तमोगुणामध्ये असल्यामुळे त्याची जी बुद्धी आहे तेवढी चालतच नाही. असं आपण पाहतो सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे. जे सत्वगुणी असतात ते ह्या भक्तीच्या मार्गावर खूप लगेच ते पुढे जाऊ लागतात. जो तमोगुणी आहे त्याच्या स्वभावामुळे किंवा त्याच्या खानपानमुळे तो भक्तीमध्ये त्याला पुढे जाण्यामध्ये खूप बाधा येते. त्या गुणमुळे तो पुढे जाऊ शकत आणि त्याची बुद्धी पण त्याची तेवढी त्याची विकसित नसते. त्याला किती सांगितलं, नर्सरीचा एक जो बाळ आहे त्याला इंटिग्रेशन डेरिवेशन त्याला किती सांगितलं त्याला समजणार नाही. तर टीचर त्याला ऍपलने शिकवते, एक ऍपल ओके प्लस वन ऍपल मग ती दाखवते टू ऍपल त्याला समजते आणि त्याला ते एक्सप्लेन करते असं की 5 ऍपल मधून मी 4 काढले तर किती सांगेल 1. त्याच बाळाला सांगितलं 5 ऍपल मधून मी 6 ऍपल काढले तर त्याला समजणार नाही की 5 ऍपल आहे तर त्याचा 6 ऍपल कसा काढू शकतो. पण तोच जेव्हा स्टुडंट जेव्हा तो पुढे जातो तेव्हा 5 - 6 - 1 होते तेच मॅथ्स ते पुढे शिकवतो कसं. तर हे त्याच्या इंटेलिजन्सवर डिपेंड आहे. हे इंटेलिजन्स इथे मनुष्याला कसे प्राप्त होते इथे सांगितलं आहे. भक्तीमध्ये जर पुढे जायचं असेल तर त्याला सत्वगुणी व्हावं लागेल. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि भगवद्गीतेवर सांसारिक पांडित्याला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या बाटलीच्या केवळ पृष्ठभाग चाटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे. इथे प्रभुपाद सांगतात की बरेचसे जे आपले फिलॉसॉफर्स आहेत जे स्कॉलर्स आहेत ते खूप म्हणजे टीका करतात, भाष्य लिहितात. जसं प्रभुपाजी म्हणतात जे आपले जे पूर्वीचे जे प्रेसिडेंट होते राधाकृष्णन त्यांनी पण भगवद्गीता लिहिली पण ते स्वतः कधी ते भगवद्गीतेला समजू शकले नाही. पण लोक टीका करू शकतात त्याच्यावरती भाष्य लिहू शकतात पण ते भगवंताचे जे वाक्य आहे ते जर त्याला समजत नसेल तर कितीही भाष्य करून आणि टीका लावून त्याला स्वतःला समजत नाही तर तो कोणालाही तो ते एक्सप्लेन करू शकत नाही. जसं प्रभुपादजी आपण जेव्हा आपण भगवद्गीता चालू केली त्याच्या प्रिफेस मध्येच पाहिलं होतं म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये
प्रभुपाद जी म्हणतात की ह्या आधी जवळजवळ 700 एडिशन्स म्हणजे वेगवेगळे प्रकारचे भगवद्गीता मार्केटमध्ये उपलब्ध होते आणि ते वाचून आजपर्यंत एकही व्यक्ती भक्त बनला नाही. तर असल्या भगवद्गीतेचा काय उपयोग? तर हे सगळे जे आहेत हे फक्त जे सांसारिक पांडित्य आहेत ते आपलं ते पांडित्य दाखवतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे टीका लिहितात, ते तेवढं फक्त. पण त्याची भौतिक त्याचा काही उपयोग नाही. आणि हे प्रभुपाजी म्हणतात मधाची बाटली त्याच्या वरून त्याला किती चाटत बसतो तर त्या मधाचा टेस्ट येईल. त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्या मधामध्ये त्याला चमचा घालून त्याला ते किंवा बोट घालून त्याला ते जेव्हा टेस्ट करेल तेव्हा त्याला मधाच. त्याच्यासाठी त्या भगवद्गीतेमध्ये त्याला बुडावं लागेल, भक्ती काय आहे ते समजावं लागेल, त्याला स्वतःला भक्ती करावी लागेल. जसं स्विमिंग कोणाला शिकायची असली तर तो म्हणजे बीच वरती बसून तो स्विमिंग शिकू शकत नाही. त्यासाठी त्याला स्विमिंग ऍक्च्युअली त्याला त्या पाण्यामध्ये उतरावं लागेल. भक्ती काय आहे ते त्याला जाणून घेण्यासाठी त्याला भक्ती करावी लागेल. तर हे इथे प्रभुपादजी सांगत आहे. असे तार्किक ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्वपूर्ण कर्मे करीत असतील पण यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतील असे नाही. त्यांनी किती असं म्हणजे जसं फिलॅन्थ्रॉपिक वर्क किंवा शाळा उघडणे किंवा विहीर खोदणे आणि लोकांना हे दान ते दान ते किती जरी केलं तरी ते त्यामुळे मुक्तीचे पात्र होत नाही. त्यांना फक्त पुण्य भेटतं आपण हे पाहिलं. आणि पुण्यामुळे काय होतं, तो परत स्वर्ग लोकात जातो. स्वर्ग लोकांमध्ये पुण्य संपलं की परत खाली येतो. तर हे फक्त जे अप अँड डाऊन जी त्याची जी यात्रा आहे ती चालते पण मुक्ती त्याला कधी त्याला त्याला भेटत नाही. मुक्तीसाठी एकच मार्ग आहे, भगवंत जे आहेत ते दिव्य आहेत. जसं या श्लोक मध्ये आपण पाहिलं की जन्म कर्मच मी दिव्य, म्हणजे जे जन्म आहे आणि कर्म आहे ती दिव्य आहेत हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. तर आता जे जन्माष्टमी पर्वाच्या दिवशी आहे तर हा खूप मोठा एक अवसर आहे असं. आणि म्हणतात की जयंती जो शब्द आहे ते फक्त भगवंतासाठी आपण वापरू शकतो. फक्त भगवान श्री कृष्णाची जसं ना जन्माष्टमी हे फक्त जे आहे जयंती म्हणून हे फक्त भगवंतासाठी वापरलं पाहिजे असं बरेचसे आचार्य म्हणतात होते. कारण आणि भक्ती पण आहे ती फक्त आपण भगवंतासाठी करू शकतो. आपण म्हणजे दुसऱ्या कुठल्याही जे म्हणजे ऑब्जेक्टसाठी आपण वापरू शकत नाही. तर भक्ती जी आहे जसं आपण फक्त भगवंतासाठी आपण केली पाहिजे. तर हाच मेसेज आपल्याला इथे भेटतो की भगवंताचा जन्म कर्म त्यांची वाणी भगवद्गीता प्रत्येक त्यांची गोष्ट जी आहे ती दिव्य आहे. मी हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यांच्या भक्तीसाठी आपण प्रयास केला पाहिजे. आणि भक्ती भगवंतांनी खूप सोपी केलेली आहे. तुला जास्त काही एवढं म्हणजे जसं आधी सांगितलेलं आहे की सत्ययुगामध्ये लोक सॉरी सत्ययुगामध्ये लोक जे होते ते 50-50, 60-60 हजार वर्ष तपस्या करायचे एका पायावरती बरं. तसं काही कठीण काम नाही करायचं. मग नंतर जे त्रेतायुग आहे त्रेतायुगामध्ये लोक मूर्तीपूजा करायची तसं पण काही नाही करायचं. आपल्याला मूर्तीपूजामध्ये पण म्हणजे खूप क्रिटिकल काम, एवढं सोपं काम नाही. खूप काही म्हणजे सामग्री लागते, शुद्धता लागते. मग द्वापर युगामध्ये पाहिलं तर तेव्हा तिकडे यज्ञ करायसाठी सांगितलं आहे. ते यज्ञ करण्यासाठी पण उपयुक्त पुरोहित पाहिजे, उपयुक्त लोक पाहिजे. त्या यज्ञासाठी वेगवेगळ्या प्रकारची सामग्री असते ती शुद्ध असली पाहिजे. जो पुरोहित आहे जो ब्राह्मण आहे तो शुद्ध असला पाहिजे. आणि असं म्हणतात की यज्ञाची जी 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 अग्नी असते ती मंत्रोच्चारण द्वारा ती पेटवली जाते. हा जसा कोणीच ब्राह्मण नाही जो मंत्रोच्चारण या यज्ञाची जी अग्नी पेटवू शकतो. तर तेही डिफिकल्ट नाही, आपण तेही जमणार नाही, आपण एवढं करू शकत नाही. तर भगवंतांनी सिम्पल केलं, कॅप्सूल बनवून दिलेलं आहे आपल्याला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
फक्त एवढंच हा एकच मंत्र आपण जर जप केला आणि आपण पाहतो जेव्हा वृंदावनला जातो किंवा कुठल्याही मायापूर असे जे तीर्थस्थळ आहे तिथे फक्त भारतीय मी म्हणजे भारतीयांपेक्षा बाहेरची लोक हे जास्त असतात. रशियन लोक आहेत, अमेरिकन, ते का त्यांना एवढं वेड लागणं भगवंताचं, कारण त्यांना समजलं आहे. कारण ते खूप म्हणजे फिलॉसॉफिकली विचार करून सगळे त्यांनी शास्त्र वाचून सगळं त्यांना समजलेलं की हा एक मार्ग आहे, हाच एक मार्ग आहे, आपल्याला ह्याचं भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि म्हणून ते या मार्गाला लागतात खूप सिरियसली. तर आपल्याला पण हा जो मार्ग आहे भक्ती मार्ग जे आपले वेदिक कल्चर म्हणून आपण या परंपरेमधले आहोत, भगवंताची कृपा आहे की आपण या भारत भूमीवर आपला जन्म झालेला आहे, या संस्कृतीमध्ये जन्म झालेला आहे. तर आपल्याला खूप सिरियसली आपल्याला हा जो मार्ग आहे आपल्याला हा पकडला पाहिजे आणि जितक्या लवकरात लवकर होईल आपल्याला या भौतिक जगतातून आपल्याला निघायला पाहिजे. तर हाच संदेश जो आहे आपल्याला या श्लोकामधून भेटत आहे. तर मी थांबतो, कोणाचे काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर आपण घेऊ शकतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी, खूप छान माहिती सांगितली, छान वाटलं. मला एक प्रश्न आहे, 2 दिवस ही साजरी केली जाते श्रीकृष्ण जयंती, दही हंडी पण असते ना, एक दिवस कृष्ण जन्म दुसऱ्या दिवशी दही हंडी, तर कशा पद्धतीने साजरी करावी, काय नियम असतात? हरे कृष्ण, खूप खूप चांगला प्रश्न. ऍक्च्युली जन्माष्टमी जी असते ती एकच दिवस असते, जो दुसरा दिवस असतो तो दहीहंडीचा असतो. ज्या दिवशी रात्री ते जन्म घेतात त्या दिवशी उपवास केला जातो. म्हणजे जन्माष्टमीसाठी जास्त काही मोठं आपल्याला हे नाही करायचं, आपल्याला फक्त जसं आपण एकादशीचं व्रत किंवा उपवास करतो तसे आपल्याला उपवास केलं पाहिजे आणि ते पण आपल्या हेल्थ प्रमाणे, आपल्याला जेवढं झेपेल तेवढं त्याप्रमाणे आपल्याला हे उपवास केलं पाहिजे आपल्याला. आणि काही लोक आहेत निर्जल करतात, म्हणजे पाणी पण पीत नाही, काही लोक ज्यूस वरती करतात, काही लोक फ्रुट्स वरती करतात, जसं आपल्या इच्छा असेल जसं आपल्याला जमत त्याप्रमाणे आपण हे उपवास केलं पाहिजे. आणि रात्री 12 वाजता जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जन्म होता तेव्हा तो उपवास आपल्याला सोडला, आणि ते उपवास पण सोडण्यासाठी म्हणजे अन्न नाही खात हे काही लोक घेतात असं. पण इस्कॉन मध्ये कसं आहे की दुसरा दिवस जो आहे तो प्रभुपादजींचा त्यांचा काय म्हणतात बर्थडे असतो त्यांचा, तर जे असे जे गुरुजन किंवा ज्यांचा ज्यांचा आविर्भाव दिवस असतो त्या दिवशी ते परत उपवास करतात. म्हणजे इस्कॉन मध्ये आम्ही लोक काय करतो, आम्ही अन्न खात नाही त्या दिवशी, थोडस काहीतरी फक्त जसं कोणी निर्जल केलं असेल तर तो पाणी पितो किंवा थोडेसे फ्रुट्स खातो असत, अन्न न घेता ते काहीतरी उपवास होईल. पण जनरल जे आहे लोक ते उपवास आपलं सोडू शकतात ते. आणि जितके जास्त होईल तितकं म्हणजे आपल्या जवळच्या इस्कॉन मंदिर आहे तिथे तुम्ही जा, भगवंतांचं दर्शन करा, तिकडे काही सेवा असेल तर आपण काही सेवा म्हणजे तिकडे भाग घेऊ शकतो, तिकडे काहीही सेवा असू शकते आणि त्या सेवामध्ये तुम्ही भाग घ्या सगळी. आणि जास्तीत जास्त आपल्याला जे आपलं चिंतन आहे ते भगवंताच करायचं आहे त्या दिवशी. उपवास म्हणजे बरेचसे लोक काय करतात, रात्रभर जागतात, पण काय करतात रात्रभर मूवी बघत बसतात. तर त्या उपवासाचं किंवा त्या जागरणाचं काय उपयोग, कारण तुमचं चिंतन तुम्ही ध्येयासाठी करतच नाही आहे. जेव्हा आपण उपवास करतो किंवा सकाळी व्रत करतो तेव्हा आपलं जास्तीत जास्त भगवंताबद्दल जे स्मरण आहे ते झालेलं पाहिजे. तर जेवढं जास्त तुम्ही भगवद्गीता वाचू शकता किंवा भगवंतांचे श्रीकृष्णाबद्दल काही जे लीला आहे जसं युट्यूबवरती भरपूर आपले लेक्चर्स आहेत ते तुम्ही इस्कॉनचे भरपूर जे आहेत ते तुम्ही ऐकू शकता, त्यांचा जन्म कसा झाला, म्हणजे भरपूर तुम्हाला इस्कॉनचे आपले जे आहेत
लेक्चर्स भेटतील जसं, तर ते तुम्ही तुम्ही दिवसभर ऐकू शकता. आणि मूळ उद्देश हेच आहे आपला की जास्तीत जास्त आपलं जे चेतना आहे ती कृष्णाच्या स्मरण मध्ये ठेवायची आहे आपल्याला. की भगवंता की मला तुझ्या चरणी माझं मन लागू दे, मी लवकरात लवकर मला या हे भौतिक जगत मधून मला निघून परत तुझ्या जवळ यायचं आहे, किंवा तुझ्या सेवेमध्ये राहायचं आहे. तर ही एक इच्छा ठेवून आपल्याला हा जो उपवास आहे जो व्रत आहे तो केला पाहिजे. आणि असं म्हणतात की जे जेवढी पण जे माधव तिथी, त्याला माधव तिथी म्हणतात, जेवढे पण म्हणजे भगवान विष्णूंचे कृष्णांचे जे असे जे दिवस आहेत, जसं नरसिंह जयंती आहे, बलराम पौर्णिमा आहे, किंवा वामन द्वादशी आहे, जिथे जेव्हा जेव्हा भगवान विष्णूंच अवतरण झालं नाही त्या दिवशी माधव तिथी म्हणतात. आणि त्या ही जी तिथी आहे ती इतकी पॉवरफुल असते की ती माधव तिथी ही भक्तीला जन्म देणारी. म्हणून जास्तीत जास्त आपण जे आहे त्या दिवशी आपण व्रत वगैरे करतो. आणि व्यवस्थित जर आपण केलं तर आपल्याला आपल्यामध्ये पण जी भक्ती जी आहे ती उत्पन्न होईल आपल्यामध्ये. हा प्रयास आपण केला पाहिजे तर आपली जी जन्माष्टमी जी आहे ती खूप चांगली होईल. आणि आपल्याला पुढे भगवंत पण आपला प्रयास बघतील की हा किती सिरियसली माझ्यासाठी. जसं भगवान म्हणतात ना की ये यथा माम प्रपद्यन्ते तामस्तथैव भजामि, जो माझ्यासाठी जसा प्रयास करतो तसा मी पण त्याची तेवढंच त्याला रिटर्न म्हणजे मी त्याचं काय म्हणतो त्याला रिस्पॉन्स देतो मी. तसं जेवढा आपला जास्त प्रयास असेल तेवढं जास्त भगवान पण आपल्याकडे धावत येण्याचा प्रयत्न करतील. सिंपल एकदम म्हणजे जास्त काही नाही असं जे आपण जमतंय, दूध फ्रूट किंवा एकादशीचा फराळ तिच्यावरती आपण हे एकादशी आपण करू शकतो जन्माष्टमी. हरे कृष्ण हरे कृष्ण. काही लोक दूध नाही घेत कारण श्रीकृष्णाला दूध आवडतं म्हणून, हे कितपत योग्य आहे की काय म्हणजे त्याच्या लॉजिक काय असं? मी असं कधी ऐकलं नाही की भगवान श्रीकृष्णांना दूध आवडतं पण दूध पित नाही. ऍक्च्युली जे भगवंतांना आवडतं पण ते केलं पाहिजे, त्यांना ते दूध आवडतंय आपल्याला जास्त ते घेतलं पाहिजे. आणि असं ऍक्च्युली शास्त्रामध्ये म्हटलं आहे की दूध मध्ये पण जे जे गायीचं दूध आहे ते आपण ग्रहण करतो. जसं म्हशीचं दूध आपल्याकडे कधी घेतलं जात नव्हतं, पण आय डोंट नो हा कल्चर कुठून आला, कारण भारतामध्ये हे कधी नव्हतं प्रचलित. सगळे गायीचं दूध प्यायचे आणि म्हणून लोकांकडे गायी असायची. आज पण जे आधी गावामध्ये गेलं लोकांकडे गायी असतात, म्हशी नसतात. हे आता आय डोंट नो हे एक कमर्शियल आस्पेक्ट म्हणून, कारण ते खूप म्हणजे एकदम विकलं जात आणि खूप लोकांना आहे. पण प्रभुपादजी नेहमी म्हणतात की जे म्हशीचं म्हैस कशी आहे ती तिला डोकं नसतं एवढं, बोलते जे म्हशीचं दूध पितील ते म्हशी सारखेच बिकम डम. पण गेंड्याच्या प्रजातीची असं बोलता ना, काय काय गेंड्याच्या प्रजातीची आहे त्या कॅटेगरी मध्ये मोडते ती म्हैस. हा या आपल्या आपल्या म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये कधीच नव्हतं. म्हणून आपल्याला गायीचं दूध पिलं पाहिजे. भगवान श्री कृष्ण स्वतः आपल्याला दाखवतात ते जर दूध आपण जर घेतलं तर आपलं जी आध्यात्मिक बुद्धी आहे ती पण खूप म्हणजे माणूस इंटेलिजंट पण होतो. आणि आध्यात्मिक आपल्याला जी जी श्लोक आहेत आणि जे आपले शास्त्र आहे ते समजण्यामध्ये मदत करते आपल्याला. पण म्हशीचं दूध झालं आपण घेत राहतो इव्हन मटेरियली आपली जी बुद्धी आहे ती पण निघून जाईल, विल बिकम डम. असं नाही केलं पाहिजे, गाईचं दूध पिलं पाहिजे. आणि असं मी कधी ऐकलं नाही. हा हे जे वेगन्स म्हणून जे आहेत ते लोक दूध पित नाही, कारण ते एक वेगळा एक त्यांचं विचारधारा आहे की हे गायीचं आहे म्हणून आम्हाला नाही पिलं पाहिजे. दॅट इज डिफरंट. पण प्रभुपादजी नेहमी म्हणतात यू शुड ऑलवेज ड्रिंक काउज मिल्क, कारण त्यांनी आपली बुद्धी खूप तीक्ष्ण होता स्पिरिच्युअली. म्हणजे मटेरियल नाही सांगतो, मटेरियल तर होईलच पण स्पिरिच्युअली त्याला काही श्लोक आहेत किंवा काही शास्त्र आहे किंवा काही लेक्चर आहेत काही सांगत आहे कोणी तर लगेच त्याला ते ग्रास्प होऊन जाईल. पण म्हशीचं दूध पिणारा माणूस कधी आध्यात्मिक आध्यात्मिक जाऊ दे भौतिक रूपे पण तो कधी पुढे जाऊ शकत नाही. हरे कृष्ण हरे कृष्ण.
राखी माता जी, सोनाली माता जी, माता जी। रंजना माता जी, का ही प्रश्न, का ही डाउट। जैसा अपन पाहतो कि अर्जुन जो है तो आपल्या वतीने भरपूर प्रश्न विचारतो, जसं भागवतामध्ये पण पाहिलं होतं, सुखदेव गोस्वामीला परीक्षित महाराज आपल्या वतीने खूप प्रश्न विचारतात, हे असं का झालं, हे असं का झालं, हे असं का झालं, म्हणजे त्यांना माहिती आहे सगळं। जसं अर्जुन पण आहे, त्याला माहिती आहे की हे भगवान आहे, मी तो ऍक्सेप्ट पण करतो, मी तो परब्रह्म, परमधाम, पवित्र इदम उत्तमम बोलतो अर्जुन, परमधाम आहे, पवित्र आहे। तर पण तो आपल्या वतीने, की आपल्याला मनामध्ये काही डाऊट येऊ शकतो, म्हणून भगवद्गीतेमध्ये सगळं जे आहे तो आपल्या वतीने प्रश्न विचारतो की हे असं का, की तुझा आता जन्म झाला आहे तर मी कसं मानू की तू सूर्य सूर्यदेव स्वामीला हजारो लाखो वर्षापूर्वी तो हा प्रश्न, म्हणजे हे सॉरी हे भगवद्गीता जेव्हा तू सांगितली होती, तसे प्रश्न आपल्या मनामध्ये आले पाहिजे, हे असं असं का, असं असं का। जेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतील, म्हणजे आपला इंटेलिजन्स, बुद्धी काम करते आणि आपण त्या मार्गावरती पुढे जाऊ शकतो। हरे कृष्ण। आय थिंक राखी माताजी काहीतरी बोलत होत्या। हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही हरे एवढं कृष्ण। छान सांगितलं की आमच्या सगळ्या शंकांचं निरसन होतं। खूप छान पद्धतीने सांगता। थँक्यू। हो, मला एक प्रश्न, हा सोनल माताजीने प्रश्न विचारला होता ना की गोकुळाष्टमी आणि दही हंडी साजरी करतात ते, तर गोकुळाष्टमी आपण साजरी करतो कारण की त्या दिवशी आपल्या कृष्णाचा जन्म झाला होता, तर मग दही करेक्ट। हंडी आपण कशासाठी सेलिब्रेट करतो, म्हणजे ती प्रथा कधीपासून पडली की दही हंडी साजरी करायची, कारण की दही हंडी फोडणे वगैरे, कृष्ण मोठा झाल्यानंतर, भगवान कृष्ण मोठे झाल्यानंतर मग त्यांनी दही हंडी वगैरे फोडली असेल किंवा काय, मग त्या याने अनुसरून ते केलंय का? करेक्ट करेक्ट। ऍक्च्युली हे कसं आहे माहिती की म्हणजे ही कधी सुरुवात झाली प्रथा, म्हणजे एक्झॅक्टली मला पण माहित नाही, पण हे कसं आहे, भगवंतांचा हा, भगवान श्री कृष्णांचा हा खूप एक आवडता एक खेळ म्हणू शकतो आपण, की ते सगळ्या घरामध्ये जाऊन ते जे हे लोणी जे आहे ते तिथून ते चोरी करायचे ते, आणि त्यासाठी हे ते म्हणजे जेवढे पण त्यांचे जे सखा मित्र होते ते सगळे असे ते बनवायचे त्याच्यावरती, मग दुसरा माळा, मग तिसरा माळा, आणि असं करून ते कारण आधीच्या काळामध्ये, आज पण गावामध्ये जर पाहिलं तर हे सगळं दूध लोणी वगैरे जे एकदम असं वरती ठेवतात रस्सीने बांधून। हा, तर खूप असं असतं, तर हे म्हणजे ते लहान लहान बाळ असल्यामुळे त्यांनी ते सोपं जमायचं नाही, आणि म्हणून ते असं करत। तर जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं स्मरण करण्यासाठी ही प्रथा, पण आजकाल ते पण आता कमलेशर, म्हणजे प्रत्येक गोष्ट जर तुम्ही पाहिली, चाहे तुम्ही नवरात्र म्हणा, गणपती म्हणा, किंवा दही दही हंडी म्हणा, एकदम एक कमर्शियल आस्पेक्ट झालेला आहे की लोक म्हणजे एवढे ही मटकी फोडून दाखवली तर एवढे एवढे हजार असं तसं, तर हे एक भगवंतांचं स्मरण न होतं हे एक कमर्शियल आस्पेक्ट मध्ये लोक घुसलेले, पण हे जे जेवढे पण आपले जे उत्सव आहेत ते भगवंताचं स्मरण करण्यासाठी, आणि जो गणेश उत्सव पण आता लवकर येणार आहे, गणेश उत्सव पण त्यासाठी की तुम्हाला जास्तीत जास्त जे गणपती बाप्पा स्मरण करता आलं पाहिजे, पण तुम्ही गणपती बाप्पाचं स्मरण न करता तुम्ही जर फक्त पिक्चरची गाणी ऐकत बसला तर भगवंताचं स्मरण कुठं होणार आहे आपल्याला, तर म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपले जे पण सण आहेत ते आपल्याला भगवंताचे स्मरण मध्ये आपल्याला घालवले पाहिजे, त्यासाठी आपली जी चेतना आहे ती म्हणजे सारखं म्हणजे त्यांचं काहीतरी वाचन करावं, किंवा काहीतरी यूट्यूबवरती चांगले चांगले लेक्चर्स आहेत भक्तांचे, ते ऐकू शकतो आपण, ते करू शकतो, त्या आस्पेक्टमध्ये आपण पाहिलं तर ते की भगवंताचं स्मरण होईल आपल्याला, तर ते फक्त त्यांचं स्मरण करण्यासाठी हा जो आहे दही अंडीचं एक प्रथा चालू, पण ते पण आता इट्स बिकम कमर्शियलाइज्ड। हरे कृष्ण। बरोबर। ओके, हरे कृष्ण, धन्यवाद। हरे कृष्ण, हरे कृष्ण, थँक यू माताजी। हरे कृष्ण। ठीक आहे, हरे कृष्ण। चला, कोणाचं काही अजून प्रश्न असतील तर आपण थांबूया इथे।
आणि सगळ्यांना विनंती आहे, जन्माष्टमी पर्वा आहे 7 तारखेला, जरूर तुम्ही सगळ्यांनी व्रत ठेवा, उपवास करा, भगवंताचं स्मरण करा. आणि आपण हीच प्रार्थना करूया की भगवान आपल्याला चांगलं भक्तीमध्ये पुढे, भक्ती मार्गात पुढे नेतील. ह्याच हीच प्रार्थना आपण देवाकडे करूया. आपले जे प्रभुपाद जी आहेत, आचार्य आहेत, त्यांना हीच प्रार्थना करू की आम्हाला भक्तीमध्ये पुढे आमचं मन लागू द्या. सर्वांना हीच विनंती आहे, तुम्ही जन्माष्टमी व्यवस्थित स्पिरिच्युअल आध्यात्मिक रीते तुम्ही साजरी करा. हरे कृष्ण, धन्यवाद सगळ्यांना. तर आपण पुढच्या मंगळवारी भेटूया. पंचा कल्पतरु भ्यश्च कृपा सिंधुभ्यः च पतितानां पावनेभ्यः वैष्णवेभ्यः नमो नमः. अनंत कोटि वैष्णवेभ्यः च श्री प्रभुपाद की जय. भगवद्गीता यथारूप जय. हरे कृष्ण, धन्यवाद.